अंबाबाईचा संचार होत होता आणि सिद्धनाथाचं दर्शन होत होतं. एकीकडे गुरुची प्रसन्नता लाभतीय ते एकीकडे देव सिद्ध होत चाललाय. आणि पारमार्थिक वाटचाल सुरू आहे. आणि म्हणून मी आपल्याला म्हटलं की आपल्याकरता ते बालाजीचं मंदिर तीर्थक्षेत्र असलं पाहिजे जिथे आपल्या गुरुनी सेवा केली आहे. आपल्याला वाचतो आपण, पण आपली इच्छा होती का जायची की नाही एकदा बालाजीच्या मंदिरात जाऊन येऊ. महाराज जाऊन आले, महाराजांनी कार्यक्रम केला तिथे, एक रीत निर्माण करून दिली. आज आपल्याला जावंचं वाटलं पाहिजे की महाराजांनी हे बालाजी कसे प्रसन्न केले. मोठी मन लावून आपल्या वडिलांच्या आज्ञेने केलेली आणि बालासाहेबाच्या इच्छेने केलेली ही पूजा बालासाहेब स्वीकारते झाले आणि नव्या अनुष्ठानाचे मार्ग निघायला लागले. आणि इतक्या दुसरा विषय ज्याला म्हणतात, बालासाहेब एकटे नाही आहेत आणि ते आपल्या भक्ताला एकटे ठेवत नाहीत आणि म्हणून विवाहाची हालचाल सुरू झाली. अरे याला प्रपंचात आणला पाहिजे, याला याचा विवाह केला पाहिजे. देव एक एक प्रसंग आणतो हे कोणी ठरवले नाही, पण अचानक कोणीतरी आला आणि त्यांनी सांगितलं की राहुरी तालुक्यातली बल्लाळांची कन्या जिचं नाव रमा आहे ही उपवर झालेली आहे आणि आपल्या हरीसाठी योग्य आहे आणि म्हणून प्राप्त प्रसंग हा देवानी निर्माण केलेला आहे हे आपल्याला वाटलं पाहिजे. देवाची इच्छा कळणं हा फार मोठा विषय आहे आणि नेमकं आपल्याला बरं देवाची इच्छा कळायची असेल तर कोणता अधिकार लागतो. आपल्याला आपली इच्छा कळाली पाहिजे. काय हो आपली इच्छा सांगा बरं. समजा देव प्रगट झाला आणि तुम्हाला म्हणला काहीतरी एक माग, सांगता येतं का आपल्याला काय या क्षणी आपल्या अंतःकरणामध्ये कोणती इच्छा आहे. कोणी सांगावं, त्या इच्छेव्यतिरिक्त दुसरी इच्छा नाही आहे. सांगितली ते एकच इच्छा सांगता येते की मला जिवंत राहण्याची इच्छा आहे, नाही तर मग काय मागाव. द्या देव म्हणतो माग लवकर, देवाला घाई असती. आमचा देव कधी स्थिर नाही आहे, शांत नाही आहे, त्या देवाला घाई असती. एक क्षणभर आमच्या समोर आणि वर माग. आपण रोज देवाला खूप प्रार्थना करतो, हे दे ते दे अमकं दे तमकं दे पैसा दे गाडी दे घोडा दे मंगला दे काय काय मागतो त्या देवाला. आणि तो देव कधी कधी त्या देवाला एखाद दिवशी वाटतं की अरे खरंच याला दिलं पाहिजे आणि म्हणून तो देव प्रसन्न होतो. देवाला मागितलेलं फार आवडतं, तो देव प्रसन्न होतो आणि आपल्याला पटकन सांगतो मला घाई आहे काहीतरी एक माग. आणि शेवटी माणूस काय मागतो, ज्यांच्या बाबतीमध्ये प्रसंग घडले त्यांनी लिहून ठेवलं, त्यांनी देवाला मागताना मरण मागितलं. नाही देवा सुखानी मरता येऊ दे. देव आला होता द्यायला आणि यांनी मागितलं मरण. त्याचं कारण आहे की आपण केलेली प्रार्थना आपल्या लक्षात राहिली पाहिजे. आपण केलेली प्रार्थना आपण मागितलेलं आपणच विसरून जातो. आणि जिथे मागावं लागतं ना त्याला प्रपंच त्याला संसार असं म्हणतात. आणि म्हणून देवाला इच्छा झाली की आता याला बंधनात अडकवला पाहिजे आणि म्हणून स्थळ चालून आलं, ठिकाण चालून आलं. आणि वडिलांना पण वाटलं की नाही आता हा विवाहबद्ध झाला पाहिजे. आणि हरी शब्दाच्या बाहेर नाही आहे, आपल्या वडिलांच्या शब्दाच्या बाहेर नाही आहे. आणि वडिलांच्या लक्षात आलेलं आहे की हे आपण ठरवलं नव्हतं, देवानी पाठवलंय आणि देवानी पाठवलंय तर त्याचा स्वीकार झाला पाहिजे. अनेक प्रकारचे प्रश्न हरीने विचारले
पण एक कधी विसरता कामा नये की परमार्थ सोपा आहे का संसार सोपा आहे, काय सोपं आहे हो, आपल्याला काय सोपं वाटतं आणि देवाला काय अवघड वाटतं? देवाला पण जी गोष्ट जमत नाही, देवाला पण जी गोष्ट करता येत नाही, त्याला संसार म्हणतात. येतो का देवाला? पहा बरं जरा, एकाही देवानी संसार केलाय दाखवा. आणि म्हणून वैकुंठावर जाऊन संसार पहा, कोणत्या क्षणी विष्णू पळून जाईल हे सुद्धा लक्ष्मीला माहीत नाही. बरं, एकदा का घरातून पळाले तर नवी बायको आणली म्हणूनच समजा. बघा तुम्ही, जिथेही गेले एक पत्नी मिळाली आहे. आता आमच्या पुराणकारांनी आम्हाला सांगितलं की जी मिळाली ती लक्ष्मीच आहे म्हणून. किती झालं, एक लक्ष्मी काय कमी होती, दुसरी पद्मावती घेऊन आली, तिचं वेगळं यांचं वेगळं. भगवान शंकराच्या घरात तरी दुसरं काय, आणि या दोघांचं पाहून ब्रह्मदेव तिकडे वळलेच नाही. ते म्हणले दुरूनाथ नमस्कार, काय चालायचं चालू द्या तिकडे. संसारामध्ये लागणारी सहनशक्ती देवाकडे आहे का जरा विचारा जाऊन. आणि म्हणून जो संसार करतो ना, देव त्याच्याकडे न बोलावता जातो. का देवाला काय कळलंय? देवाला देवाला एवढं कळलं की जे मला करता येत नाही ना, ते तुला करता येत. मला संसार करता येत नाही आणि तू एवढा चांगला संसार करतो. न ऐकणाऱ्या मुलाला सांभाळतो, उद्धट ऐकणाऱ्या बायकोला सांभाळतो, त्रास देणारे पाहुणे तू आजपर्यंत निभावलेले आहेत. केवढी सहनशक्ती तुझ्या ठिकाणी आहे. आणि म्हणून मी आपल्याला दोघांचा संसार सांगतो, दोघांच्या संसाराचा अभ्यास करा. जर संसारात यशस्वी व्हायचं असेल, पहिला अभ्यास करा की कृष्णानी सुद्धा ज्याची पूजा केली, कृष्णसुद्धा ज्याच्याकडून संसार शिकतो, आपल्या मित्राला गुरु केलं. आणि म्हणून सुदाम देवाचं चरित्र अभ्यासा, काय होतं सुदाम्याच्या संसारामध्ये? काही नव्हतं. त्याची अवस्था काय होती? जो देवाचा मित्र आहे, देव ज्याची पूजा करतात, त्याची अवस्था मात्र किती दरिद्री अवस्था होती. आणि तरीही कधीही कृष्णाकडे एकही शब्द ज्यांनी उच्चारला नाही. आणि कथा मोठी सुंदर आहे. जाऊन सुदामाला ते सुदामाने विचारलं, कृष्णाला विचारलं, देवा अरे तू एवढा मित्र आहे माझा आणि तरी मी दरिद्री काय? तो म्हणले माझे पोहे तू घेतलेले आहेत ना, तेवढे देऊन टाक, तू श्रीमंत होऊन जाशील. देवाचं देणं राहिलं रे राहिलं की विपन्न अवस्था येते. आणि म्हणून संसाराचा अभ्यास करायचा असेल तर सुदाम देवाचा संसार, आणि दुसरा जर अभ्यास करायचा असेल तर दामाजी पंतांचा संसार, संत दामाजी ज्यांना म्हणतात. दोघांच्या ठिकाणी दाम शब्द आहे. दाम म्हणजे किंमत. आपल्याला दाम शब्दाचा अर्थ कळला पाहिजे. मग ते सुदाम देव असोत का ते दामाजी पंत असोत, एकाकडे सोन्याच्या मोहऱ्यांचा विषय होता आणि एकाला सोन्याची सुदाम नगरी मिळाली. संसारामध्ये जर काही लागत असेल ना, ते त्याला सहनशीलता म्हणतात. आणि ती देवाकडे नाही आहे. आणि म्हणून देव लगेच क्रोधात येतात. सगळ्यात जास्त शापाची भाषा बोलली जाती तो विषय स्वर्गाचा आहे. आणि त्या संसारामध्ये हरिनी यावं. आणि म्हणून वडिलांनी समजावून सांगितलं, या संसाराची मोठी मजा आहे, संसार करता येत नसतो, कुणालाही करता येत नाही, कारण संसार शिकावा लागतो.
आपला संसार आपल्याला कधीही करता येत नाही. आपला संसार आपला बाप करत असतो. मुलाचा संसार वडील करतात, तर नातवाचा संसार मुलगा करतो. संसार हा ज्याचा त्याचा विषय नाही आहे. आपल्या संसारात कसं वागावं हे आपल्याला कळत नाही. सगळ्यात जास्त चुका होतात त्या संसारात होतात, आणि म्हणून तो संसार शिकला पाहिजे. म्हणून जिथे देवाचं अधिष्ठान पटतं, जिथे देवाच्या अधिष्ठानाची गरज आहे, त्या विषयाला संसार असं म्हणतात. आणि म्हणून पंचायतन पाच देवांना आपल्या संसाराची जबाबदारी द्यावी लागती. म्हणून एक गृहस्थ असतो तो पाच देवांची पूजा करतो. दोन कुळ त्याच्यामध्ये असतात, एकाला रुद्रकुळ म्हणतात, एकाला विष्णुकुळ म्हणतात. एका बाजूने रुद्रकुळाची रचना आहे, एका बाजूने देवकुळाची रचना आहे. वाटेल तसे देव मांडून भागत नाही. देवाचा अधिकार देवाच्या स्थानावरती आहे. जाऊन जरा गुरुला विचारला पाहिजे, गुरुला घरी बोलवलं पाहिजे, नाही महाराज माझ्याकडे या, माझं देवघर बघा, माझ्या देवघरातल्या देवांची मांडणी बघा. प्रत्येक देव आपल्या अधिकारानुसार बसलाय का नाही बसलाय. शिवकुळाचा विषय जो असतो तो पितृकुळाचा, आणि विष्णुकुळाचा विषय मातृकुळाचा असतो. आणि म्हणून बाळकृष्ण घरात असला पाहिजे, अन्नपूर्णा असली पाहिजे, किती विजय शाळीग्राम असला पाहिजे. आपल्याला माहिती नसेल तर आपल्या गुरुला विचारलं पाहिजे जाऊन. आपले देव जरा गुरुला वेळ नाही आहे तर आपले देव घेऊन जा गुरुकडे. नाही महाराज तुमच्या भेटीला घेऊन आलो आहे, जरा माझ्या देवांना एकदा बघा. पण आपल्याला त्याची चिंता, देव ही प्रयोगशाळा आहे. एक एक प्रयोग त्या देवघरात करून पाहायला पाहिजे, देव सिद्ध केला पाहिजे. आणि म्हणून संसाराला अनन्य साधारण महत्त्व आहे. वडिलांनी समजून सांगितलं की तुला संसार कशासाठी करायचा आहे, कारण संसाराशिवाय स्वधर्माची पूर्तता होत नाही. कुलदेवतेची प्रसन्नता ही प्रामाणिकपणाने संसार केला तरी येते. आज संसारामध्ये प्रामाणिकपणा राहिलेला नाही आहे. आज जेवढं खोटं घरामध्ये बोललं जातं तितकं खोटं कुठेही बोललं जात नाही. जरा आपल्या घरात डोकावून बघा, आपल्या घरातले दोष आपल्याला कळतील. कोणा विद्वानाला जाऊन विचारायची गरज नाही आहे. किती खोटं बोलतो आपण आपल्याच घरात, आणि खोटं बोलतो तो खोटं वागतो सुद्धा. मग परिणाम येणार, खोटाच येणार. आपल्या घराला सांभाळणं अत्यंत कठीण विषय आहे. आणि म्हणून मी आपल्याला की मंदिर तर कोणी सांभाळेल. आणि म्हणून महाराजांनी सुद्धा आपलं घर ठेवलं आहे, आपण त्याला आश्रम म्हणतो. पण गेल्यावर आपण कुठं म्हणतो, नाही महाराजांच्या घरी जायचं आहे, महाराजांच्या आश्रमात जायचं असं आपण म्हणत नाही. महाराजांना त्यांच्या घरी जाऊन, आपल्या गुरुला त्यांच्या घरी जाऊन भेटणं. आणि म्हणून गृहस्थाश्रमाचा स्वीकार करावा. अन्य अत्यंत श्रेष्ठ असणारा. आणि म्हणून जिथे भगवान शंकरांना सुद्धा गृहस्थाश्रम स्वीकारावा लागला. अनेक वेळा भगवान शंकराची परीक्षा झाली आहे गृहस्थाश्रमामध्ये. आपल्याला तो विषय लक्षात येत नाही. आज जेवढा गलथानपणा विवाह व्यवस्थेमध्ये आलेला आहे ना, तेवढा कोणत्याही व्यवस्थेमध्ये नाही आहे. आज नको त्या विषयाकडे आम्ही जास्त लक्ष देतो. आयुष्यामध्ये जर सावध राहायचं असेल तर एक राक्षस जो आजच्या काळामध्ये थैमान घालतो, मी आज या निमित्ताने त्याची ओळख करून देतो तुम्हाला. आणि त्या राक्षसापासून सावध राहा.
अन्यथा तो उद्ध्वस्त केल्याशिवाय राहत नाही. त्या राक्षसाचं नाव आहे नकार. काही विचारलं तर पहिल्यांदा नाही म्हणतो नकार. अगदी जेवायचं का विचारलं तरी म्हणतो नाही जेवायचं. मग थोड्या वेळाने म्हणतो काय खायला. अरे जेवायचं का म्हटलं तर बैस ना राजा, बस ना जेव. उपाशी राहून पोट बिघडण्यापेक्षा जेवून पोट बिघडलेलं काय वाईट आहे. मरायचं तर रिकाम्या पोटी का मरता, भरल्या पोटी मरा ना, नाही तर दुसऱ्यांना त्रास होईल. आणि म्हणून तो संसार, तो गृहस्थाश्रम, आणि गृहस्थाश्रम पार पाडल्याशिवाय परमार्थाची पात्रता येत नाही. वडिलांनी समजून नाहीलं आणि हरिनी शब्द दिला, हरी म्हणला तुमच्या शब्दाबाहेर नाही, पण मला जी पत्नी मिळेल ती पत्नी माझ्या अनुष्ठानाची तपश्चर्येमध्ये माझी सहचारिणी झाली पाहिजे. आणि वडिलांनी सांगितलं काळजी करू नको, कारण पत्नीशिवाय अनुष्ठान सिद्ध होत नाही, यज्ञादी कर्म सिद्ध होत नाहीत. आणि विपरीत जगा वेगळा संसार, की ज्या संसाराला पाहून भगवान शंकरांची आठवण येते. भगवान शंकराचा संसार कसा होता हो, असं सांगतात आमच्याकडे. आमचे कथाकार मोठं सुंदर सांगतात, ते म्हणतात शंकराचं लग्न झालं आणि पार्वती सासरी आली. आल्यानंतर पार्वतीने घरात पाहिलं काय, एक तर सासू नाही, सासरा नाही, धीर नाही, ननन नाही, जाऊ नाही, घरात कोणीच नाही. घर कुठं, स्मशानात, की जिथे कोणाचं येणं जाणं नाही. बरं जे तिथे येतात जातात सगळी भूतावळ आहे तिथे. येऊन जाऊन एक नंदी कायम दारात बसलेला. आता ही राजवैभवातून आलेली, तिने पाहिलं घरामध्ये काही नाही आहे, आणि जे काही थोडं बहुत डब्यामध्ये शिल्लक होतं, काही डब्यांमध्ये भंग भरून ठेवलेली होती, तर काही डब्यामध्ये विष ठेवलेलं होतं. कोण खाणार, केवढं अवघड. बरं ज्यांनी लग्न लावून दिलं, लक्ष्मी निघून गेली, सावित्री निघून गेली, साऱ्या देवस्त्रिया निघून गेल्या, सप्तऋषींच्या पत्नी निघून गेल्या, कुणा मोठ्या माणसाला विचारावं तर घरात कुणी नाही. आणि भुकेच्या वेळेला सगळे बरोबर जमले आणि ते म्हणले आई भूक लागली वाढ. आणि म्हणून त्यावेळेला जे तिचं रूप प्रगटतं ना, तिला अन्नपूर्णा असं म्हणतात. काहीही नसताना जी पाकसिद्धी करते ती अन्नपूर्णा आहे. शंकराला आश्चर्य वाटलं आणि मग पार्वती मात्र शंकराकडे गेली आणि म्हणली देवा धन्य आहेत, अहो लग्न करून मला घरात आणलं म्हणले तुम्ही, आणि तुम्ही तपाला बसले, तुम्ही घेतले डोळे मिटून. संसार माला करायचा आहे, हा संसार माझा आहे. आणि म्हणून भिक्षान देहीच्या पार्वती, पार्वतीलाच भिक्षा मागितली जाते. खुद्द शंकर येतात मागायला, पण म्हटले घरात विचारलं का कधी काही. आमच्या नाथांच्या जीवनातही असा प्रसंग घडला. गिरिजाबाईंनी विचारलं नाथांना की अहो कधीतरी घरात विचारत चला, रोज पुरण करायला सांगता, तुम्ही त्या कृष्णाला लाडवून ठेवलं आहे, रोज पुरणाचा नैवेद्य त्याला द्यावा लागतो, पण पुरण येईल कुठून घरात, तुम्ही विचारता का. मग नाथांनाही प्रश्न पडला. नाथ म्हणले तू म्हणती ते बरोबर आहे, पण एक काम कर म्हणले, ज्या दिवशी घरातलं संपल त्या दिवशी मला येऊन सांग. आणि गिरिजाबाईंना अनुभव आला की जन्मात घरातलं संपलं नाही. जिथे संपत नाही ना तो संसार आहे. म्हणून मी आपल्याला म्हणले की शिल्लक,
पैसा संपला तर काळजी वाटती, पण अन्न घरामध्ये एवढं शिल्लक आहे. कधी असं झालं का कुणी सांगावं की आपल्याला भूक लागली आणि घरात खायला काही नाही? असं होत नाही कधी, असं अजिबात होत नाही. आणि म्हणून आम्हाला जायला की काही का होईना, कृष्ण घरी आला तर द्यायला कण्या तरी होत्या, विदुराच्या घरात कण्या होत्या. घर रिकाम कधी होत नाही, घर कधी संपत नाही, संसार कधी संपत नाही, लयाला कधी जात नाही. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. आणि तो संसार वाढता राहतो, मुलगा होतो, नातू होतो, पणतू होतो, मुलाचे वडील होतात, वडिलांचे आजोबा होतात, आजोबाचे पणजोबा होतात, किती पिढ्या नांदतात. आणि हा सारा विचार करून आमच्या कृष्णानंदांनी आपल्या मुलाला उपदेश केला की ही वेळ आहे की आता तू गृहस्थाश्रमात प्रवेश कर. आणि सांगितलं गृहस्थाश्रमात प्रवेश केला, रमेशी विवाह संपन्न झाला. खरं ते एकेका प्रसंगाचं वर्णन मोठं सुंदर करता आलं पाहिजे, कसे विधी झाले, कसे संस्कार झाले. आलेल्या पत्नीला आपला पती कळायला किती वेळ लागला का, चटकन कळला. आणि विवाह संपन्न झाल्याबरोबर स्वामी महाराजांनी वडिलांकडे अनुमती मागितली की माझी इच्छा आहे मला गायत्री पुरस्चरण करायचं. आणि म्हणून मी आपल्याला म्हटलं की हा संसार बघा कसा आहे, जो देवाच्या अधिष्ठानावरती फुलतो. नवीन विवाह झाला आहे, सुंदर अशी पत्नी घरामध्ये आलेली आहे, त्या पत्नीशी दोन शब्द सांभाळायचे, बोलायचे, कौतुक करायचं. बरं, तिची बाजू यांची बाजू जाऊ द्या, तिलासुद्धा काही वावगं वाटलं नाही की आपला पती आता एक नाही दोन नाही 3.5 वर्ष व्रतबद्ध होणार आहे, पुरस्चरण करणार आहे. अहो आता तर एवढी मजा झाली आहे. आता म्हणजे मध्यंतरीच्या काळात, गेल्या 100 वर्षाचा इतिहास सांगतो, त्यात आपणही आलोय. आता ही गायत्री ही मातृस्वरूप आहे, आई आहे. कोणत्या बायकोला आवडेलो, आईच्या नादी लागलेलं. आणि इथे नवीन लग्न झालं आणि हरीला ध्यास लागला तो आईचा. साऱ्या उपासना फलद्रूप व्हायच्या असतील त्या गायत्रीचं अधिष्ठान प्रखर असलं पाहिजे, म्हणजे आई प्रसन्न असली पाहिजे. आणि म्हणून पत्नीला जोडलं, आईकडे वळले. आजच्या कुणाला चालेल का? चालत असेल तर सांगा. आज का बरं कोणी गायत्री पुरस्चरण करत नाहीत? आओ साधी रुद्राक्षाची माळ जर नवऱ्याने घातली ना तर बायको लागली म्हणती का हिमालयात जायचं का तुम्हाला? अरे नुसती रुद्राक्षाची माळ घातली हो, कौतुकाने घातली, काही जपाला नाही घातली. कधी चुकून कुठल्या मंदिरामध्ये नवरा गेला, काही कुंकू भस्म लावून आला तर बायकोला लागली काळजी, हा जा आता हिमालयात, तेवढंच कमी राहिलं होतं. बायको बोलती का दुरावस्था आहे? तुम्हाला वाटेल माझा सूर कदाचित तक्रारीचा आहे. घरातलं देवदेव, आज अनेक स्त्रिया तक्रार करतात की आमचा नवरा पूजा करत नाही, कोण जबाबदार आहे? नवऱ्यानी थोडी जास्त वेळ पूजा केली की बायकोचा ताल जातो. यांची पूजा करणं म्हणजे विचारू नका, कंटाळून तो नवरा पूजा सोडून देतो. कोणी देवदेव बंद गेले, कोणी सणवार बंद गेले, कोणी कुळाचार कुळधर्म बंद गेले, गाई कुणाला झाली? आज मातृत्व कोण नाकारतंय? आज मातृत्वाची उपेक्षा का केली जाते? घरामध्ये कुलदेवता विराजमान आहे आणि आमची आई व्हायची तयारी नाही आहे, आम्ही आमचं पत्नीरूप सोडायला तयार नाही आहे.
आपण आई झालेलो आहे याचं भान सुटलंय. जिला आई झाल्याबरोबर आपल्या पत्नी रूपाचा त्याग करता येतो. आणि म्हणून आम्ही मराठीमध्ये शिकलो, क्षणाची पत्नी आणि अनंतकाळची माता असा जिचा उल्लेख होतो. आणि त्यामुळे आज साऱ्या संसाराला अनेक प्रकारचे दुर्भाग्य त्याच्यामुळे वाट्याला यायला लागले. संसार बदनाम व्हायला लागलेला आहे. संसार ही परमार्थाची पहिली पायरी आहे, प्रथम सोपान आहे. जिथे देवता रममाण होतात, अतिथी येतो, गुरुचा निवास असतो. आणि संसाराच्या अशा महतीमध्ये आमच्या स्वामीजींनी आपल्या वडिलांना अनुमती मागितली की आता तुम्ही म्हणता त्याचा विवाह माझा झालेला आहे आणि माझी इच्छा आहे की आता मी गायत्री पुरस्कारण केलं पाहिजे. वडिलांचे लक्षात आले की हा अलौकिक संसार आहे, हा साधा संसार नाही आहे. जसे आमचे भगवान शंकर विवाह पश्चात लगेच तपश्चर्याला बसले, तसे आमचे स्वामी महाराज सुद्धा गायत्री पुरस्चरणाकडे वळले. आणि म्हणून इथे विचार करावा लागतो त्या नवविवाहित असणाऱ्या पत्नीचा, त्या रमाईचा विचार करावा लागतो. इथे रेणुकेचं स्मरण झाल्याशिवाय राहत नाही. हे जमदग्नीची पत्नी आहे. कसा संसार केला असेल, दिवसभर स्वतःला कर्मकांडामध्ये बांधून घेतलेले जमदग्नी आहेत आणि त्यांच्याशी संसार करणारी रेणुका आहे. किमान ज्यांच्या घरामध्ये रेणुका नावाचं कुलदैवत आहे ना, त्या घरातले तीन जण व्यवस्थित पाहिजेत. एक पिता, पिता हा नियमाने वागणारा असला पाहिजे. माता ही पित्याचं अनुगमन करणारी असली पाहिजे. आणि पुत्र हा दोघांचा आज्ञांकित असला पाहिजे. तर त्या घरातली देवता प्रसन्न आहे, रेणुका ही या घराची कुलदेवता आहे, याची ती सिद्धी आहे. एवढी अवघड आज्ञा ती सुद्धा परशुराम पाळतो, उगाच तो विषय नाही आहे. ही कथा माहिती असल्याने मी वेळ जास्त तिकडे जात नाही. पण संसार झाला म्हणतात, संसाराचा दुसरा नियम सांगतो. घरातल्या गोष्टी ज्या वेळेला व्हायला पाहिजेत त्या वेळेलाच व्हायला पाहिजेत. आजचा कुलाचार उद्या करू नाही चालणार. यावर्षी काय श्राद्ध करता, पुढच्या वर्षी करू. पक्ष सर्व पितरीला करू, तिथी घात चालत नाही, त्याला संसार म्हणतात. त्या त्या वेळेला ते कर्म नियमानुसार पार पडलंच पाहिजे. परमार्थात वेळेचं बंधन नाही आणि संसारामध्ये वेळ टाळता येत नाही. आणि म्हणून हरीचं अधिष्ठान पक्कं करण्यासाठी वडिलांनी हरीला उपदेश केला की तू संसारामध्ये जा. हरीने परवानगी घेतली, 3.5 वर्षाचा संकल्प झाला, हरी गायत्रीच्या अनुष्ठानाला बसणार, गायत्री तपश्चर्याला बसणार. वडिलांनी आपल्या सुनेच्या वतीने खात्री दिली की काळजी करू नको, तुला काय कमी जास्त पडेल, माझं तर लक्ष आहेच आहे, पण तुझी पत्नी तुझ्या पाठोपाठ. आणि म्हणून आपल्या नवऱ्याच्या आधी उठायचं आणि आपल्या नवऱ्याच्या नंतर देवात आपल्या दिवसभराचा समारोप करायचा. रमाबाईंचा कार्यक्रम सुरू झाला. जी देवतांना रमवते ना म्हणून ती रमा आहे. उगा नाव नाही आहे रमा. आपलं नाव सुद्धा एखाद्या उपाधीसारखं आपल्याला शोभलं पाहिजे. आणि म्हणून नाव काढ असं म्हणावं लागतं, आपण नावच काढून टाकतो. आणि म्हणून आपल्या पतीच्या सेवेमध्ये मग्न. आणि म्हणून संसार शिकायचा असेल ना तर गुरुच्या चरित्रातून शिकावा. सगळ्या गोष्टी पहिल्यांदा करून ठेवायच्या.
पूजेची सामग्री काढण्यापासून अग्नी प्रज्वलित करून देईपर्यंत, कारण रोजच्या जपादी अनुष्ठानानंतर हवन व्हायचं, किती वाजता सुरू होईल माहीत नाही आणि केव्हा संपेल माहीत नाही, किती उपास घडले असतील, पतीच्या आधी जेवायचं नाही, पतीच्या बरोबर जेवायचं नाही, साधे नियम आहेत, आणि फारच जेवायचं असेल तर पतीचं होता होता जेवायला बसावं. आजकाल तर फार चांगली सोय झाली, बायको पटकन सांगून देते ते ऑफिसमध्ये जेवतात, पिढा गेली एक वेळची, आणि रात्री तर जेवतच नाही म्हणले ते घरामध्ये. मग काही नाही, आमचं आपलं असंच असतं, काय अवहेलना आहे. आणि म्हणून आपल्या घरातले दोष म्हणजे आपल्या संसारातले दोष काढण्याचा कार्यक्रम केला पाहिजे. काढून टाका आपल्या संसारात असणारे दोष. संसार निर्दोष असला पाहिजे, त्याला नेटका संसार म्हणतात, नेटका प्रपंच म्हणतात. आणि म्हणून हे अधिष्ठान मिळालं, पत्नीची साथ मिळाली, वडिलांचं मार्गदर्शन होतं, वडिलांच्या शब्दाबाहेर जायचं नाही हा हरीच्या जीवनाचा सिद्धांत आहे. आणि परिणाम आपण पाहिला, हरिहरानंदांच्या पोटी जे पुत्ररत्न आले ते आपल्या वडिलांच्या शब्दाबाहेर आजही जात नाहीत. वडिलांची आज्ञा हा एक विषय आणि वडिलांची इच्छा हा एक विषय. वडिलां आपल्या वडिलांच्या इच्छेप्रमाणे वागणाऱ्या पुत्राला सुपुत्र असं म्हणतात. जग त्या पुत्राची पूजा करतं, का बरं, काय तप केलं या पुत्रांनी, काही केलं नाही, वडिलांच्या इच्छेप्रमाणे वागला. सगळ्यात मोठं क्वालिफिकेशन जर काही असेल, पत्नी तेव्हा सती म्हणवली जाते जेव्हा ती आपल्या पतीच्या शब्दाबाहेर जात नाही. सती म्हणजे काय, पतीबरोबर जाणं एवढाच त्याचा अर्थ नाही आहे. सती म्हणजे ती की जिनी आपलं स्वतंत्र अस्तित्वच ठेवलेलं नाही आहे. आणि म्हणून नावही साजेस आहे, रमाबाई. आज गुलामगिरी वाटते असं वाटतं, नाही नाही आम्ही काय ऐकायचं नाही, आम्हाला काही मन आहे का नाही, काय प्रश्न असतो. अहो ज्याला जे वाहून टाकायचं असतं ना, ओवाळून टाकायचं असतं, त्याला मन म्हणतात. मन सांभाळायचं नसतं, ओवाळून टाकायचं असतं, उधळून द्यायचं असतं. आम्ही आपल्या त्या मनाला चिकटून बसतो, नाही नाही माझ्या मनात असन, माझ्या मनात तसन, माझ्या मनासारखं होत नाही. कोणी तुमच्या मनासारखं करणार नाही आहे. आणि म्हणून मनाला जास्त सांभाळायचा प्रयत्न केला की मनस्विता येते. आणि म्हणून बुऱ्हाणनगर गाठलं. बुऱ्हाणनगरमध्ये दुसऱ्या अनुष्ठानाला, अनुष्ठानाच्या पर्वाला प्रारंभ झाला आहे. आता बीज मंत्राचा अनुष्ठान आहे, सगळ्यात कठीण असणारा अनुष्ठान. म्हणून सुंदर प्रसंग मंदिरामध्ये घडला. बुऱ्हाणनगरला गेले आणि बुऱ्हाणनगरला गेल्यानंतर ठरवली जागा, सुंदर असं देवाचं अधिष्ठान मिळालं आणि ठरवलं की या मंदिरात पूजा करायची. आणि म्हणून मंदिर साफसूफ केलं, सगळं केलं, वडिलांची आज्ञा घेऊन आलेले होते. वडील म्हणले होते पत्नीला घेऊन जा, नाही म्हणे घेऊन जातो पण काही दिवसांनी घेऊन जातो, आधी मी जाऊन व्यवस्था लावतो. आणि म्हणून मंदिरामध्ये सगळं स्वच्छ केलं, झाडलोट केली, सगळं केलं आणि गावच्या पोलीस पाटलांनी मोडता घातला. समजून सांगितलं की अरे मला बाकी काही नको आहे, मला फक्त मंदिरामध्ये सेवा करायची आणि ती जर कोणी करत असेल तर त्यांनी करावी, मला फक्त अनुष्ठान करायचं आहे. परवानगी नाकारली गेली. इकडे तिकडे पाहिलं, समोर एक कट्टा होता, ओटा होता. त्या पोलीस पाटलालाच विचारलं हा ओटा कशाचा आहे, ते म्हणले अरे म्हणले त्या ओट्याकडे जायचं नाही, तो वेताळाचा ओटा आहे आणि याच्यावर बसलं की तो झपाटतो. हे म्हणले मग तीच जागा चांगली आहे, कारण या ओट्यावर जर आपण बसलो, हा वेताळाचा ओटा आहे, आपल्याला कोणी उठवणार नाही म्हणले, ही जागा चांगली आहे.
आणि म्हणून तो ओटा स्वच्छ केला आणि मोठ्या आनंदाने त्या ओट्यावरती आसन घातले आणि अनुष्ठानाला प्रारंभ करणार. रात्री मोठी वेगळीच गोष्ट घडली. सकाळी तो पोलीस पाटील जो आदल्या दिवशी एवढा गुरमीत बोलून गेलेला होता तो पोलीस पाटील धावत आला आणि त्यांनी अण्णास्वामींचे पाय धरले. नाही महाराज सोडवा, फार विलक्षण भयंकर घटना घडली. अण्णास्वामींना थोडं हसू आलं. ते म्हणले अरे आता याचा कान धरलाय कोणीतरी. अण्णास्वामींनी विचारलं काय झालं. ते म्हणले काय सांगावं. म्हणले महाराज रात्रभर मला त्या वेतोबानी झोपू दिलं नाही आहे. केवढाले लाल डोळे त्याचे, केवढा अक्राळ विक्राळ चेहरा. महाराज माझी तुम्हाला प्रार्थना आहे, मंदिरात राहा. नाही मंदिरच तुमचं आहे. देवाची भाषा मोठी कठीण असती. हे सारे देवाचे दूत आहेत आणि म्हणून आपल्याला की झोटिंग मैराळ वेताळ हे सारे देवाचे दूत आहेत. आणि माणसाला शहाणं करण्यासाठी या साऱ्या व्यवस्था आहेत. ग्रह गोलादी ताऱ्यापासून तर शूद्र देवतांपर्यंत. आणि आपल्याला माणूस तसा ऐकत नाही आणि म्हणून भयभीन प्रीत नाही. जेव्हा भीती वाटते तेव्हा मग अरे ओ नाही तुम्ही फार अधिकारी महाराज सांभाळा. नुसती शरणागती दिलं असं नाही आहे तर सारं गाव गोळा करून आणलं. आणि स्वामीजींना प्रेरणा झाली. स्वामीजींनी सांगितलं की मला पाण्यामध्ये गळ्यापर्यंत असणाऱ्या पाण्यामध्ये बसून मला बीज मंत्राचं अनुष्ठान करायचं आहे. आता दुसरं संकष्ट उभं राहिलं, एवढं पाणी नाही आहे. स्वामीजींनी तोही प्रश्न सोडवला. स्वामीजी म्हटले काही हरकत नाही, इथे एक हौद बांधा, त्या हौदामध्ये पाणी सोडा, मी त्याच्यात बसून आधी अनुष्ठान करेल. स्वामीजींनी त्या अनुष्ठानाला प्रारंभ केलाय आणि सगळ्या गावकऱ्यांना सांगितलं की मला एकांत पाहिजे, त्याच्यामुळे कोणी येऊन त्रास देऊ नका. कोणी येऊन त्रास देऊ नका. मी तुम्हाला सुद्धा एक गोष्ट सांगतो, जर एखादी व्यक्ती चालत असेल तर चालताना नमस्कार करू नका. कधी करू नये. आणि चालताना नमस्कार करायचा असेल तर तो त्याला अभिवादन असं म्हणतात. आणि म्हणून कमरेमध्ये वाकून नमस्कार करावा. बस नमस्काराची रीत, नमस्काराचा संस्कार शिकून घेतला पाहिजे. केव्हा करायचा, कुणाला करायचा, कसा करायचा. आणि म्हणून आम्हाला सुंदर शिकवलं, गुरु गोविंद दोऊ मिले काके लागू पाव, बलिहारी गुरु आपकी गोविंद दिओ मिलाय. आपल्या गुरुच्या समोर इतर कुणाला नमस्कार करू नये. या जगामध्ये सगळ्यामध्ये जर श्रेष्ठ कोणी असेल, अधिकारी जर कोणी असेल तर ते आपले गुरु आहेत. आपल्या गुरु व्यतिरिक्त नमस्कार करण्यासारखा देव सुद्धा नाही आहे. पण आपल्याला कळत नाही. आपण एखाद्या अगदी आदाशासारखे तुटून पडतो नमस्कार कर, एवढी गरज नाही आहे. गुरुचरणांचं स्मरण करा, सगळ्यात मोठा नमस्कार आहे. बरं नमस्कार कोणी कोणाला केला हेही कळत नाही. शांतपणाने जर एखादा बसलाय तर जाऊन त्याला नमस्कार करा. त्यालाही नमस्कार पोहोचला आणि त्या नमस्काराचा परिणाम तुम्ही स्वस्थ झालात. दिल्या घेतल्याची पावती आहे. मी नमस्कार केला, मला काय मिळालं. नाही मी एकदम स्वस्थ झालो, फार काळजी वाटत होती हो, आणि आता नमस्कार केला आता स्वस्थ वाटतंय. त्याचा रस्त्याने चालताना गाडीवरून आपण देवाला नमस्कार करतो, काय केलं माहीत नाही. देखल्या देवा दंडवत,
कधीच करता कामा नये. आणि म्हणून जी व्यक्ती चालती आहे त्या व्यक्तीला नमस्कार करू नका, अपराध आहे. पण नमस्कार करायला शिका, नसेल तर जाऊन विचारा. प्रत्येक गोष्ट विचारण्याची जागा म्हणजे गुरु आहे. नाही महाराज नमस्कार कसा करायचा जरा शिकवा, मला माहीत नाही. महादेवाचा नमस्कार, विष्णूचा नमस्कार, कोणत्या देवाचे पाय धरायचे, कोणत्या देवाचं मुख पाहायचं, कुणाच्या चरणात सामर्थ्य आहे, कुणाच्या मुखात सामर्थ्य आहे. आणि म्हणून सगळं शरीर आपल्या पाण्यामध्ये झाकून घेतलं आहे, गळ्यापर्यंत पाणी आहे, आणि त्याच्यामध्ये अनुष्ठानाला प्रारंभ केला आहे. आणि रमाबाईंचं आगमन झालं, कृष्णानंदांना रावलं नाही, त्यांनी रमाबाईंना पाठवलं आणि सांगितलं की त्याच्या तब्येतीची काळजी घे. कारण जी माणसं आपल्या शरीराला शत्रूसारखं राबवतात, आणि म्हणून पत्नीचं हे काम असतं की आपल्या पतीची सर्वार्थाने काळजी वाहणं, प्रत्येक गोष्ट पतीच्या हातात देण्याचा तिचा प्रयत्न असला पाहिजे. तक्रार करू नका कधी. मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो, आपल्या नवऱ्याला कधी काम सांगू नका. त्या नवऱ्याचं काही बिघडणार नाही, बायकोचं नवऱ्याला काम सांगेल त्या बायकोचं आयुष्य कमी झालं म्हणून समजा. लागली सांगतात नाही तुम्ही चालले तर जरा घेऊन या. आणि काय हरकत आहे, थोडं मशीन तुम्ही लावून टाकलं तर, आणि वाळलेले कपडे घरात आणले तर काय बिघडलं नाही, त्याच्या घड्या घातल्या तर काय बिघडलं. काम सांगावं का सांगू नये हो, तुम्ही नवऱ्याला काम सांगून ज्याचा अपमान करता ना तो तुमचा पिता आहे. उघड गोष्ट आहे की तुम्हाला तुमच्या पित्याची सेवा घडली नाही म्हणून तुम्हाला नवऱ्याशी वागता येत नाही. आणि यांनी हाल वडिलांचे होतात, वडिलांची गती मंदावते. मुलगा जर गायत्रीचं अधिष्ठान पत्करणार नाही तर निश्चित समजा वडिलांना सद्गती मिळत नाही. आणि पत्नी जर नवऱ्याचं ऐकणार नाही तर तिच्या वडिलांना सद्गती नाही. वडील हयात असतील तर त्यांचं आयुष्य कमी होईल, आणि वडील जगात नसतील तर त्यांच्या मार्गाचा अवरोध होईल. बेसावतपणाने सुद्धा या क्रिया करायच्या नाही, याच्यातून कोणी सोडवू शकत नाही. आणि म्हणून एक सुंदर असं उदाहरण, आणि म्हणून मी आपल्याला सांगितलं की परमपूजनीय स्वामी महाराजांचं चरित्र जर म्हणलं ना तर घराच्या चौकटीच्या बाहेर हे चरित्र नाही. ज्यांनी नाते शिकवले, देव सिद्ध केला, देव प्रसन्न केला, नवे सगळ्यांच्या जीवनात प्रवाहित केला आणि सांगितलं तू फक्त उपासना कर, तो देव बघ तुला काय लीला दाखवतो. पण तेवढी उपासना सुद्धा आमच्याकडून होत नाही. सेवा तर फार दूरची गोष्ट आहे. विचार करून पाहावा स्वतःला की नाही माझ्याकडून काय सेवा घडली, एवढा मोठा कार्यक्रम आहे माझ्याकडून काय घडलं, पुढे काय घडणार आहे. आणि म्हणून दोन गोष्टींबरोबर तिसरी एक गोष्ट आहे, उपासना कधी चुकवायची नाही, सेवेची संधी कधी सोडायची नाही, आणि सहवास जेवढा मिळेल तेवढा घ्यायचा. आपण आपल्या गुरुच्या सहवासात किती राहतो स्वतःला विचारायचा प्रश्न आहे. आणि म्हणून धावत रमाबाई आल्या आपल्या श्वशुराच्या आज्ञेहून. आणि मोठा विश्वास, सासऱ्याचं आणि सुनेचं नातं मोठं सुंदर आहे. सासऱ्याचं आणि सुनेचं नातं विश्वासाचं आहे. सासऱ्याला नेहमी विश्वास असतो की माझी सून माझ्या शब्दाबाहेर नाही आहे. आणि म्हणून सांगितलं की जा त्याची काळजी घे. आणि आल्याबरोबर तक्रार केली नाही, हे काय तुम्ही लावलंय, नुकतंच लग्न झालंय आपलं आणि एका पाठोपाठ एक तुमचे अनुष्ठानं चालू आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे
की स्वामीजींचे अनुष्ठानं आणि तपादी क्रिया जरी चालू होत्या, देवसेवा जरी चालू होती, तरीसुद्धा स्वामीजी आपल्या संसाराबद्दल गाफील कधी नव्हते, बेसावत कधी नव्हते. यथायोग्य न्याय आपल्या पत्नीला मिळाला पाहिजे हा त्यांचा दंडक होता. आणि म्हणून आवश्यक तेवढं लक्ष. आणि म्हणून एक मोठा आनंद होता की आपला संसार आपला पिता सांभाळतो. आणि याचवरून मी आपल्याला सिद्धांत हे शास्त्र आहे की संसार हा ज्याचा त्याचा नसतो. आणि म्हणून अहंकर्तृत्व भाव हा संसारामध्ये फार मोठा दोष आहे. कारण मला माहिती असलं पाहिजे की माझा संसार मी करत नाही, माझा पिता करतो. देवदेव मी करत नाही तर माझी पत्नी करते. माझ्याकडून जे काही अनुष्ठानादी आदिदेविक कर्म संपन्न होतात त्याचा श्रेय ज्याला आपण म्हणतो ते माझ्या पत्नीकडे. आणि म्हणून जोपर्यंत पत्नी आहे तोपर्यंत आदिदेविकाचा अधिकार आहे. म्हणून हाताला हात लावून तिला बसावं लागतं. कोणत्या बाजूला तिचं स्थान आहे, कोणत्या बाजूला ती बसली पाहिजे. आणि एक लक्षात ठेवलं पाहिजे, हाताला हात लावायचा असतो, हात धरायचा नसतो. आता ते एक फार झालंय. दंडच धरून बसतात. ग्रामीण भाषेत सांगू का तुम्हाला, त्याला बखोटं धरणं म्हणतात. तोही बिचारा किविलवाना होऊन बसतो. आता काय करावं, पडलं ते गळ्यात म्हटला धरूनच बसती, पळून जाईल का काय. अरे असं नाही आहे, करस्पर्श आहे. त्याला करस्पर्श हा शब्द आहे खरा. आणि म्हणून ही दोन बोटं असतात, ही दोन बोटं फक्त हाताला लावायची असतात. पण तू कळतच नाही, न कधी आईनी शिकवलं, न कधी वडिलांनी शिकवलं, न कधी कोणाचं पाहिलं. आणि एकदम धरून बसतात. इतकंही धरून बसू नका, त्याला क्रिया करायच्या असतात समोर. आणि म्हणून आदिदेवीक हे उभयता करायचं असतं. आपला सहभाग किती असला पाहिजे. आणि म्हणून आलेले गुरुजीसुद्धा सांगतात हाताला हात लावा, धरा नाही सांगत. धराचं पकडा होऊन जातं. इतकं आणि यांनी आपला पिता लहान होतोय हे त्या कन्येला कळत नाही. आपल्या पित्याची प्रतिष्ठा ठेवणं. आणि म्हणून रमाबाईंच्या चरित्रामध्ये सारा काही विषय असला तर त्यांच्या वागण्यामध्ये त्यांचा पिता प्रतिष्ठित दिसतो. सतत पतीच्या सेवेमध्ये आहेत, अंतिम श्वासापर्यंत आहेत. उगाचच प्रेमानंदीनाथ ही पदवी मिळाली नाही आहे. एवढा मोठा अधिकार आणि पती सहप्रवेश, याच्यापेक्षा वेगळा विषय काय पाहिजे अजून. या जगामध्ये या लौकिकामध्ये वागत असताना तर पती बरोबर आहेतच, पण अलौकिकामध्ये प्रवेश केल्यानंतर सुद्धा पतीपासून विलग नाही आहेत. आजही आपण पाहिलं तर कुठेही पत्नीची साथ बरोबर आहे. याला म्हणतात संन्यास आश्रमाची सिद्धता. केवढे भाग्यवान असतील. शंकर पार्वतीला सुद्धा ज्यांचा हेवा वाटावा. एक एक अवस्था जिंकत चाललेत, एक एक प्रसंग जिंकत चाललेत. एकीकडे गुरु प्रसन्न होतात आणि परिणाम काय झाला. बाल रूपामध्ये असणाऱ्या सिद्धनाथ स्वामी महाराजांनी दर्शन दिलं. बालरूपातलं दर्शन अत्यंत श्रेष्ठ आहे. दत्तात्रेयाचं दर्शन होतं तर बालरूपामध्ये. अहो सीतेला सुद्धा हनुमंताचं दर्शन झालं ते बालरूपामध्ये. आणि म्हणून आमच्या तुकारामांनी कदाचित देवाला मागितलं लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्याची अंकुशाचा मार. देवसुद्धा लहान होऊन येतो, बालरूपामध्ये येतो,
शक्ती कन्या रूपामध्ये येते आणि पटकन येऊन समोर उभी राहते. आणि म्हणून बालरूपामध्ये सिद्धनाथ स्वामी आले आणि मोठा सुंदर सूचक प्रश्न विचारला, कृष्णानंद स्वामी कुठे आहेत? आता हिला कळेच ना कृष्णानंद स्वामी कोण, आपल्या घरात तो कोणीच नाही आहे. आणि म्हणून जाऊन आपल्या सासूबाईंना विचारलं, द्वारकाबाईंना विचारलं आणि कळत न कळत एकदम संकोच मनात दाटून गेला की आपण बोलता बोलता आपल्या सासऱ्याचंच नाव घेतलं. केवढा संकोच दाटला अंतःकरणामध्ये. हल्ली तर लाजायला सुद्धा सांगावं लागतं, फोटो काढतो का थोडं लाजून घे काय. तो राहिला नाही विषय आमच्याकडे. संकोच आणि लज्जा हे स्त्रीत्वाचे निदर्शक आहेत, हे त्या संवेदनेचे निदर्शक आहेत. आपल्यापेक्षा वडीलधाऱ्यांना पाहिल्याबरोबर जिची दृष्टी झुकते, समजायला हरकत नाही की हिच्यात लवकर मातृत्व अंकुरित होणार आहे. अरे ही कन्या करून घ्यायला काही हरकत नाही, भिक्षेत मागायची तर ही कन्या मागावी. मातृत्वाला उदित होण्यासाठी ज्या गोष्टी कारणीभूत आहे त्या तीन गोष्टी आहेत. एकाला लज्जा म्हणतात, एकाला संकोच म्हणतात, एकाला संवेदना म्हणतात. आणि म्हणून सगळ्यात संवेदनशील कोणी जर असेल तर गाय ही सगळ्यात संवेदनशील आहे. आणि म्हणून तिला मातेची उपमा आहे. आणि त्याच्यामुळे आपल्या पतीच्या सेवेत जर कशाची प्राप्ती झाली असेल तर प्रथम पुत्र प्रसवला, पहिला मुलगा जन्माला आला. अपत्य प्राप्ती ही पतीची प्रसन्नता आहे. वडिलांची पुण्याई तर आहे, त्या कन्येच्या वडिलांची पुण्याई आहे, परंतु त्या पतीची प्रसन्नता असेल तर अपत्य संभव होतो. आणि म्हणून दुसरी गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की पत्नी जर समाधानी असेल तर कन्या जन्माला येते. कन्येला जन्माला घालणं अत्यंत अवघड विषय आहे, सोपा नका समजू. नवसानी मुलं तरी जन्माला येतात पण मुली नवसानीसुद्धा जन्माला येत नाहीत. आणि त्याच्यामध्ये ज्येष्ठ कन्या व्हावी हा तर सगळ्यात मोठा विषय आहे. हे सारे रहस्य. आणि म्हणून चरित्र ऐकावं, लाभ करून घ्यावा, आपल्या गुरुचा अंतरंग जाणून घेण्याचा प्रयत्न करावा आणि संसाराची उपेक्षा करू नये. संसारामध्ये मनसोक्तपणा करू नये, संसारामध्ये मनमानी करू नये. आपल्या लहरीने आपल्या मनसोक्तपणाने संसार कधी करू नये. माझा आणि तुझा विषय संसारामध्ये कधी असता कामा नये. आणि म्हणून मम आत्मना असे दोन शब्द जोडून येतात. आधी मम येतो आणि मग आत्मना. माझा आणि आपलं ही जी भाषा आहे ती संसाराची आहे. आणि हे गुरुत्व हळूहळू, गुरुचं मार्गदर्शन, वडिलांची साथ आणि पत्नीचं साहचर्य याने अण्णास्वामींचं गुरुत्व आकाराला यायला लागलेलं आहे. लौकिकाची सारी संकल्पना. आणि म्हणून मी काल आपल्याला सांगितलं की डोळ्यामध्ये आकाश ज्यांच्या मावतं त्यांच्या ठिकाणी आपुलकीचा गुणधर्म प्रकट व्हायला लागतो. त्यांच्या ठिकाणी आपुलकी प्रकट होते. सर्व भूतांविषयी प्रेम जन्माला येतं. मला नेहमी एक प्रश्न पडायचा की एवढं पायी चालायची काय गरज होती, एवढा देहदंड ज्याला आपल्याला म्हणतात करायची गरज काय होती. अण्णा स्वामींचं जर सगळ्यात महत्त्वाचं लक्षण कोणतं असेल तर ते लक्षण म्हणजे ते पायी चालत असत. काय कारण होतं, काय घोडे नव्हते, गाड्या नव्हत्या, काय नव्हतं बरोबर,
ज्यांनी सिद्धीसुद्धा सोडून दिल्या होत्या हो। गायत्री पुरस्चरणामध्ये काही दिवस लोटले आणि प्रातःसमयी एक अत्यंत श्रेष्ठ तेजस्वी अशा पुरुषाचं आगमन झालं। त्यांनी स्वामीजींना उठवलं आणि आपल्या मुठीमध्ये बंद असणारे चार खडे त्यांनी स्वामीजींच्या हातावरती ठेवले आणि मूठ बंद करून टाकली। एका क्षणामध्ये निद्रा उघडली। आधी वाटलं स्वप्न असेल, ते स्वप्न नव्हतं, कारण मूठ उघडून पाहिली तर चार खडे त्याच्यामध्ये होते। खडे म्हणजे रत्न म्हणतात त्याला, शब्द खडा वापरला आहे, चार रत्न त्याच्यात होते। वडील आलेच होते, वडिलांना नमस्कार केला आणि लगेच अरे आपल्या मुलामध्ये झालेला बदल वडिलांच्या लगेच लक्षात आला। वडिलांनी विचारलं अरे काय झालं, आपली मूठ उघडली आणि आपल्या वडिलांपुढे धरली। वडिलांनी ते रत्न पाहिले आणि म्हटले अरे या सिद्धी आहेत, आठ पैकी चार तुला प्रसन्न झाले आहेत। हरिणी लगेच वडिलांना विचारलं महाराज काय करू, वडील म्हणले सिद्धीमध्ये अडकायचं नाही आहे, अडकायचं नाही म्हटल्याबरोबर घेतल्या आणि निर्माल्यात टाकून दिल्या, जो सिद्धीचा त्याग करू शकतो। आपण तर सिद्धी करता सगळं करतो, उजव्या सोंडेचा गणपती घरात आला तर सगळ्यात जास्त भीती आपल्याला वाटती, तो उजव्या सोंडेचा गणपती आहे, अरे काय सांगतात एकमेकांना, एवढा त्या देवावरती विश्वास नाही आहे। मारुतीच्या तोंडाला साखर लावायला चालतं आम्हाला, पण उजव्या सोंडेचा गणपती नाही चालत। काय हाल करतात त्या मारुतीचे, पांडुरंगाचे हाल तर विचारूच नका, जवळ जायची सुद्धा भीती वाटते त्या पांडुरंगाच्या। नाही नाही आमचा भोळा भाव आहे, काही शास्त्र आहे त्या देवाचं, काही त्या देवाचा नियम आहे, आणि आम्ही लगेच त्याला काय काय लावून येतो। उपवास आम्हाला आहे आणि साबुदाणा देवाला आहे। हा देवही म्हणतो अरे मी कुणासाठी उपास करू, पण नाही देवा मला जे ते तुम्हाला, बरं तू खिचडी खातो साबुदाण्याची आणि त्याला मात्र साबुदाणा देऊन येतो, तू कधी करणार, त्याच्या बायकोला स्वयंपाक येत नाही। कधी ऐकलंय वैकुंठात स्वयंपाक झाला म्हणून, कधी पंगत बसली आहे वैकुंठात, नसल तर जाऊन या आज, या म्हणतोय, जा नाही म्हणत आहे, डोकावून या जरा। देव कसे जेवायला बसतात, कुणाबरोबर बसतात, देवाच्या जेवणाचा इतिहास पाहायचा असेल तर तुकाराम बाबाच्या चरित्रात जा, तुकाराम महाराजांच्या चरित्रात जा, तुकाराम महाराजांबरोबर देव जेवत होता। हे सारं आणि म्हणून ज्यांना सिद्धी मिळाल्या घेतल्या आणि टाकून दिल्या का, वडिलांनी सांगितलंय। आणि पुन्हा सिद्धीकडे वळले नाहीत, सिद्धी हा मोह आहे आणि म्हणून कधी त्या सिद्धीकडे वळू नये। सिद्धीपासून चार हात लांब आणि म्हणून गुरुत्व हळूहळू आकाराला येत आहे। दुसऱ्याच्या हिताची तळमळ ज्याला लागली त्याला गुरु असं म्हणतात। सगळे लोक आपले वाटायला लागलेत, आपला मार्ग देवापर्यंत जातोय हे कशाने ओळखायचं, आज आपली उपासना देवाने घेतली कशाने ओळखायचं, आपल्याला किती लोकांबद्दल आपलेपणा वाटतो विचार करून बघा, आपल्याला आपल्या माणसांचा तरी आपलेपणा वाटतो का। आपलं ऐकलं तर आपला आणि आपलं नाही ऐकलं तर कोणी कुणाचं नाही हो का, आपलं ऐकलं नाही माझं ऐकत नाही आणि मग कोणी कुणाचं नाही। पण ज्याला उभ्या जगताविषयी यच्छा यावत जीव मात्राविषयी ज्याला आपुलकी आहे आपलेपणा आहे त्याच्या ठिकाणी ते गुरुत्व अंकुरित झालं म्हणून समजा, ते गुरुत्व प्रतिष्ठित झालं म्हणून समजा,
ज्याला जगाच्या कल्याणाची चिंता लागली आहे, मला मिळालं, पण सगळ्यांचा मार्ग प्रशस्त झाला पाहिजे, आणि म्हणून ती भगवती सगळीकडे स्थापित करण्याचा संकल्प ज्याला म्हणतात, आणि म्हणून जिथे जिथे अनुष्ठानादी कर्म घडले तिथे तिथे भगवतीची स्थापना केली. त्या आई जगदंबेला प्रसन्न करून घेतलं आणि सर्वांना प्रसन्न होण्यासाठी तिला साकडं घातलं. देव हा भक्तावरून ओळखला जात असतो. तुम्ही आम्ही प्रार्थना करतो आणि देव प्रार्थना ऐकतो याचा अर्थ आपला अधिकार नाही आहे. त्या देवाला त्याच्या भक्तांनी बंधनामध्ये बांधून ठेवलं आहे, आणि म्हणून सगळ्यात कठीण मार्ग तो शक्तीचा आहे. कारण शक्तीकडे स्पंदन आहेत, कंपन आहेत, शक्ती थैथाट करते. आणि तुम्हाला पण आता परिचय होतोय, जेव्हा या कार्याची सुरुवात झाली तेव्हाची अवस्था आणि आज कार्य समारोपाकडे चाललं आहे तेव्हाची अवस्था. केवढा उत्साह आहे, केवढा आनंद आहे, आणि त्याचं साधं प्रमाण आपण सांगतो, आपण लगे म्हणतो काय गर्दी वाढली हो. ही गर्दी नाही आहे, हा समाज आहे, हा मानवान माणसाचा समाज आहे. केवढ्या आपुलकीनी लोक येतात आहे, केवढ्या आपुलकीनी स्वागत होत आहे, केवढ्या आपुलकीनी बाहेर पडतात आहे, कोण करत आहे. आणि म्हणून जे जे चरित्रात अभ्यासत आहोत त्याचं दर्शन आपल्याला घडत आहे. आणि त्याच्यामुळे मला तुम्हा लोकांचं देखील मला आनंद होतो. मी इतक्या ठिकाणी जातो, इतक्या ठिकाणी बोलायचा सुयोग मला प्राप्त होतो, इतक्या ठिकाणी इतक्या पद्धतीने ज्याला म्हणतात. पण असा श्रोतृवंद हा फक्त अण्णास्वामींच्या दरबारातच असू शकतो. इतका स्थिर, इतका अविचल, इतका अडीग आणि एवढा जागृत, इतका सावध. आणि म्हणून तुम्ही ऐकत नाही आहे तर तुमच्या रूपामध्ये अण्णा महाराज ऐकतात आहेत. इथे प्रत्येकाच्या हृदयस्थ जरा डोकावून पाहिलं तर अण्णास्वामींचं दर्शन आहे. प्रत्येकाच्या हृदयस्थ जगदंब 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 हा नाद ऐकू येतो. ही भूमीच नव्हे तर प्रत्येकाचे अंतःकरण पवित्र झालेले आहेत, आणि त्याच्यामध्ये भर पडतीये तर या चरित्रातल्या प्रसंगांच्या संविधानची. आणि म्हणून अंतःकरणामध्ये स्मरणाचा यज्ञ जागृत होतोय. ते स्मरण घडायला लागतंय. चरित्र अण्णा महाराजांचं आहे, स्मरण भगवतीचं आहे. आणि म्हणून या कुटुंबाची कथा आहे खरं सांगायचं म्हणजे. आणि नुसतं स्वतःला घडवलं असं नाही आहे, आपल्या मुलांना आपल्या सवाई बाप से बेटा सवाई. कसे मुलं आहेत, नाही बाप से बेटा सवाई आहेत. सामान्य गोष्ट नव्हती अण्णा महाराजांच्या बरोबर राहण्याची. आपल्या वडिलांबरोबर राहण्याचं फलित ज्याला म्हणतात, आज पाहू शकतो आपण. एवढा मोठा शक्तीचा जो उपासक, ज्याच्या ठिकाणचे सारे शक्ती केंद्र जागृत आहे, ज्यांनी योगाची संपन्नता, ज्यांनी ज्ञानाची पूर्णता आणि ज्यांनी देवतांची सिद्धी पत्करली, असं हे चरित्र, असं हे व्यक्तिमत्व आहे. आणि त्यांच्या सहवासात राहायचं, केवढी दाहकता असली पाहिजे, केवढी तपस्विता असली पाहिजे. आपल्या वडिलांनी सांगितलेला सारा शब्द, कधी थोडा आप्पा महाराजांशी बोला, मला हे चरित्र समजून घेताना काही गोष्टी लक्षात आल्या, प्रत्येक गोष्टीला ते सांगायचे, अण्णास्वामींनी सांगितलेलं आहे. अण्णास्वामींची आज्ञा आहे, हा अण्णास्वामींचा प्रसंग आहे. प्रत्येक क्षणाला जर कोणता विषय होत असेल, एक क्षण आपल्या पित्याचं विस्मरण, एक क्षण आपल्या गुरुचं विस्मरण, केव्हाही तुम्हालाही अनुभव येतो, तुम्ही जाऊन बोलता त्यांच्याशी, जेव्हाही बोलता तेव्हा अण्णास्वामींची आठवण निघाली नाही असं होत नाही.
केवढं मोठं जागृत अधिष्ठान हो, काय पाहिजे अजून? अजून कोणता विषय पाहिजे? अडचण फक्त एका गोष्टीची आहे की आपल्याला हे कळत नाही, आणि म्हणून हे सांगायची जबाबदारी कदाचित आप्पा महाराजांनी माझ्याकडे दिली की थोडंसं तुम्ही सांगा, हे मी माझ्या मनचं सांगत नाही, परंतु आपल्या गुरुशी वागताना आपल्याला समजून उमजून वागता आलं पाहिजे. आणि म्हणून उगच नाही आहे आपल्या वडिलांशी कसं वागावं याच्यासाठी समर्थांनी संभाजीराजांना पत्र लिहिलं, जगप्रसिद्ध पत्र आहे. शिवरायांचे कैसे चालणे, कसे चालत होते, कसे बोलत होते, कसे सलगी करत होते. सलगी हा शब्द आमच्या ज्ञानेश्वरांचा आहे. आज महाराज आपल्याला सलगी देतात, आपण गेलो की आपल्या आपल्याला जवळ करतात, आपण काय काम केलंय विचारत नाही, आपल्याला सेवा कर म्हणून सांगत नाही, आपल्याकडून कोणत्या गोष्टीची अपेक्षा करत नाही. कारण या कुटुंबाची परंपरा सगळ्यात मोठी परंपरा आहे. आणि म्हणून या चरित्राला प्रारंभ करताना मी आपल्याला कालिदासाची आठवण करून दिली की रघुवंशाचं वर्णन करताना कालिदासाच्या बुद्धीची जी अवस्था झाली त्याहीपेक्षा कठीण अवस्था माझ्या बुद्धीची झाली. रोज मागणं मागतोय की नाही महाराज आपण अंतःकरणात या आणि आपल्या चरित्राचं वर्णन प्रतिपादन आपणच करा. आणि म्हणून एक एक क्षणाला एक एक अवस्था, आणि म्हणून कोणाला झाकावं आणि कोणाला काढावं. रमाबाईंनी केलेली सेवा जर आपल्याला आठवली तर त्यांच्या मात्यापित्यांचं स्मरण आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही. आपल्या आईवडिलांशिवाय कोणी श्रेष्ठ होत नाही. आणि म्हणून आपल्या पतीची एवढ्या निस्पृहपणाने आणि परिणाम उद्धार गती आहे. आपल्या पतीने अशा जागी ठेवलं, पतीच्या सेवेमुळे अशा जागी जाणं झालं, यात गत्वान निवर्तन्ते. वेगळं काही केलं असेल असं मला वाटत नाही. आणि म्हणून संसारामध्ये जी पात्रता येते माणसाच्या, आणि याच्याकरता कधी संसार या शब्दामध्ये दोनच गोष्टी आहेत, एकाला आदर म्हणतात आणि एकाला प्रेम असं म्हणतात. आदर आणि प्रेमाशिवाय संसार असू शकत नाही. आणि म्हणून ही उपाधीच ज्याला म्हणतात प्रेमानंदीनाथ, काय सेवा केली असेल. आजही आपण पाहू शकतो, म्हणलं ना आज आपल्याला एवढा वेळ नाही आहे, पुन्हा आपल्याला संधी मिळेल, पुन्हा चरित्राच्या प्रत्येक प्रसंगातून आपण जाऊ. आज खरं तर मला भस्मदीक्षेपर्यंत पोचायचं होतं, पण महाराज म्हटले घाई करू नको, अजून आहे, आपल्याला उद्याचा दिवस आहे, उद्या आपण या कथेचा समारोप करणार आहोत. पण असा समारोप करणार आहेत की महाराजांचा आणि आपला वियोग होणार नाही. वियोग होता कामा नये, गुरुचा वियोग कधी होत नाही. देवाला बोलवावं आणि देवाला परत पाठवून द्यावं हा देवाचा व्यवहार आहे. गच्छ देवम यथा सुखम. पण गुरुला जर अवाईत केलं तर गुरुला पुन्हा नाही आहे. आलेला गुरु कधी परतून जात नाही. आणि त्याच्यामुळे मी आपल्याला सांगितलं की आपल्याला पुन्हा, आणि म्हणून भस्मदीक्षेचा विधी आणि सोहळा अत्यंत श्रेष्ठ विषय, 2 ते 3 प्रकारच्या दीक्षा त्याबरोबर असणाऱ्या. आणि म्हणून हे चरित्र समजून घेताना मी आचार धर्माचा विषय जास्तीत जास्त आपल्यापुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. दुसरा विषय जो महाराजांनी जगून दाखवला तो म्हणजे संसाराचा विषय. तिसरा विषय जो सिद्धीचा महाराजांनी दाखवला त्यांनी परमार्थ सिद्ध करून दाखवला. आणि चौथा विषय ज्याही देवतेची प्रार्थना केली ती देवता सिद्ध केली. मला वेळेअभावी खूप भाग ज्याला म्हणतात तो सोडावा लागतोय, त्याच्यामधला एक भाग महाराजांच्या वाङ्मयाचा परामर्श घ्यायचा होता. महाराजांनी जी पदावली रचना केलेली आहे, महाराजांनी जे श्लोक आणि जे भजन रचले, महाराजांनी सगळ्यात जास्त जर संस्कार केला तर मनाच्या दृढत्वाचा केला.
खंबीर मनाकरता त्यांनी आवाहन केलं. मनाचा खंबीरपणा आणि बुद्धीच्या ठिकाणी असणारं धैर्य याचा एकत्रित संगम करण्याचा प्रयत्न केला. महाराजांनी दिलेली शिकवण आपण थोडंसं उद्या त्याचंही दर्शन करण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्याच्यामुळे उद्या पूर्णाहुतीचा म्हणजे कथेच्या पूर्णाहुतीचा दिवस आहे. यज्ञाची पूर्णाहुती नंतर आहे, परंतु कथेच्या पूर्णाहुतीचा दिवस उद्या आहे. उद्या आपल्याला भस्मदीक्षेचं दर्शन घेऊन आणि समाधीला वंदन करून आपल्याला पुनश्च आपल्या मार्गामध्ये. पण एक लक्षात ठेवा, उपासना स्वधर्म आणि इष्टदेवता कुलदेवतेच्या सह आपल्याला प्रसन्न असले पाहिजेत अशी त्या दयाघन परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. परमपूजनीय योगिराज हंसतीर्थ स्वामी महाराजांच्या चरणी साष्टांग लोटांगण घालतो. सगळ्यांना सगळ्यांच्या मनासारखं प्राप्त व्हावं, मलाही मिळावं अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो. आणि हा लांबलेला विषय इथे पूर्ण करतो. आपल्या बळे नाही मी बोलत, सद्गुरु कृपावंत वाचा त्यांची. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्छते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. ओम पूर्णपुरुषार्पणमस्तु. राजाधिराज योगिराज हंसतीर्थ स्वामी महाराज की जय. रेणुका माता की जय. नमः पार्वतीपते. हर 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 महादेव.